नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण यापूर्वी आपल्या चॅनलवर संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचे सर्व व्हिडिओ पाहिलेले आहेत 2017 ते 2019 चे. 2011 ते 2016 पर्यंतचे पण पाहणार आहोत, पण आता या व्हिडिओमध्ये 2019 संयुक्त गट क परीक्षा टॅक्स असिस्टंट, एक्साईज आणि क्लर्क टाईपची त्याबद्दल विश्लेषण पाहणार आहोत आणि हे प्रश्न नेमके कुठून आले त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर चला पाहूया पहिला प्रश्न. तर मित्रांनो, चालू घडामोडी संबंधित प्रश्न सुरू झालेले आहेत. पहिला घटक चालू घडामोडीचा आहे, तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय, ग्रीन पीस अँड प्युअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे जाहीर करण्यात आली, त्यापैकी 30 सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये 22 शहरे भारतातील आहेत. तर खालील शहरे वायू प्रदूषणाच्या क्रमवारीनुसार चढत्या क्रमाने लावा. तर याचं उत्तर मित्रांनो 2 आहे. CDBA गुरुग्राम आहे, मग गाझियाबाद आहे, मग नोएडा आहे आणि दिल्ली आहे. जर तुम्ही पृथ्वी परिक्रमा सिम्प्लिफाईड MPSC सिम्प्लिफाईड थोर बोले सरांचं आणि अभिनव प्रकाशन जर वाचला असेल तर त्यामध्ये हा घटक दिलेला आहे, म्हणजे याबद्दल चर्चा केलेली आहे. तर दुसरा प्रश्न पाहूया. कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ कझाकस्तानाची पूर्व राजधानी अस्तानाचे नाव राष्ट्रपतीच्या नावाने बदलण्यात आलं आहे. नव्या राजधानीचे नाव नूर सुलतान आहे. याचं उत्तर 2 आहे मित्रांनो, नूर सुलतान आहे. तर हा पण चालू घडामोडीच्या कोणत्याही पुस्तकात सापडेल. जे 3 पुस्तकं सांगितलेत, सिम्प्लिफाईड, अभिनव प्रकाशन किंवा पृथ्वी परिक्रमा, या तिन्हीपैकी कोणतंही एकच वाचा. त्यात सर्व चालू घडामोडीचे 15 पैकी 12 ते 10 प्रश्न सुटून जातील तुम्हाला सहज. तर तिसरा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, योग्य कथन ओळखा सांगितलेला आहे. मित्रांनो, यांना पद्मभूषण नाही मिळालेलं आहे, त्यामुळे हा पर्याय कट होईल. तर पर्याय EBD येईल मित्रांनो, बाकीचे सर्व जोड्या बरोबर आहेत. तर चौथा प्रश्न आहे, हे सोल शांतता पुरस्कार. तर विधान पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी $2,00,000 रक्कम नमामी गंगे मोहिमेस दान केले, हे पण बरोबर आहे. सोल शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झाला. कोपी अन्नान, अँजेला मर्केल ही सुद्धा सोल शांतता पुरस्काराचे मानकरी आहेत. तर मित्रांनो, हा पुरस्कार 1995 नाही सुरू झालेला आहे, त्यामुळे हे विधान अयोग्य आहे. चला पाहूया दुसरा प्रश्न. तो पण प्रश्न मित्रांनो, ते पुस्तक सांगितले त्यामधूनच आलेला आहे. याचं उत्तर रॉजर फेडरर आहे मित्रांनो. तर ऑस्करवर मित्रांनो दरवर्षी प्रश्न येतोच, कोणत्या कवीना परीक्षेला. तर पाहूया, याचं उत्तर 2 आहे, म्हणजे अचं 4 आहे, बचं 3 आहे. त्यामुळे हा तुम्हाला सुटून जाईल प्रश्न, जर पुस्तक व्यवस्थित वाचले तर. तर बुलेट ट्रेन संबंधित प्रश्न. तर मित्रांनो, हा प्रश्न जो आहे टॉपिक, हा पायाभूत सुविधा संबंधित पण येऊ शकतो. STMNSला जर तुम्ही असं जर कुणी दिली असेल STMNSला, तर पायाभूत सुविधा संबंधित पण हा प्रश्न येऊ शकतो. तर 7 प्रश्न, संपूर्ण कर्ज नाही देणार मित्रांनो, विश्व बँक संपूर्ण कर्ज नाही देणार मित्रांनो, काहीतरी टक्केवारी आहे.
त्यामुळे चुकीचं हे ड आहे चुकीचं, म्हणून हे उत्तर बरोबर डी। तर आठवा प्रश्न, 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने 2018 साली जिंकला। भारताच्या 19 वर्षाखालील संघाने हा विश्वचषक कितव्यांदा मिळवला आहे? तर 14th मिळवलेला आहे। 2018 पुन्हा 2009 पुन्हा 2002 आणि 1999 असं 14th मिळवलेलं आहे मित्रांनो। तर नवा प्रश्न घेऊया, पक्यांग विमानतळ योग्य कथन सांगितलं आहे, हे लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो, योग्य किंवा अयोग्य, त्यामुळे तुमचं 50% लढाई तुम्ही इथे जिंकता हे ह्या प्रश्नावर जर तुम्ही कमांड मिळवली तर। योग्य अयोग्य चुकीचे चुकीचे नसलेले चुकीचे असलेले असे शब्द जर आयोग टाकतं त्यामुळे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या। पक्यांग विमानतळ हे हिमालयीन राज्यातील पहिले विमानतळ आहे। पक्यांग विमानतळ हे भारतातील 100th विमानतळ आहे। योग्य कथन विचारलंय तर मित्रांनो हे दुसरं योग्य आहे, तर हे हिमालयीन राज्यातले नाही मित्रांनो, मणिपूर का कोणतं तरी ईशान्येतील राज्य आहे त्या राज्यातील आहे पहिले विमानतळ, त्यामुळे ते चुकीचं आहे, हिमालयीन राज्यातले नाही आहे। मित्रांनो तो ऑस्करचा नव्हता, आपण पहिला प्रश्न पाहिला तो ग्रंथाबद्दल होता त्यामुळे चुकीने झालं, त्याबद्दल सॉरी। तर ऑस्करचा आता आलेला आहे प्रश्न, तर याचं उत्तर एक आहे मित्रांनो, उत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक, लघु चित्रपट स्किन। तुम्ही 4-5 जोड्या लक्षात ठेवायच्या मित्रांनो, जे महत्त्वाचं आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री सहाय्यक अभिनेता, त्यामुळे तेच प्रश्न सुटून जातील तुम्हाला। कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेत 2018 देशात मुलीमध्ये प्रथम आलेली श्रुती शिखंडी ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराची रहिवासी आहे? तर याचं उत्तर पुणे आहे। अँटोनिओ गुटेरेस इतक्यात बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबद्दल काय खरे नाही? तर मित्रांनो यापैकी कोणतेही खरे नाही, सगळे योग्य आहे, त्यामुळे 4 पर्याय। मिशन इंद्रधनुष्य लसीकरणाशी संबंधित आहे। स्पाइस जेट भारतातील पहिली वाजवी दराची स्वस्त विमान कंपनी आता IATAशी जोडलेली आहे। IATAचा अर्थ होतो जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर इंग्लिशमध्ये पण दिलेलं असते, त्यामुळे इंग्लिशमधून वाचायला सोपं, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन। 15वा आता चालू घडामोडीचा शेवटचा प्रश्न, यंदाच्या वर्षी 2018 आणि 2019 दोन्ही वर्षाचे नोबेल पारितोषिक साहित्य श्रेणी दिले जातील। 2018 दिलं नव्हतं मित्रांनो साहित्यामध्ये, त्यामुळे 19 देणार होते। तर मित्रांनो चला आता सगळ्याचा आवडीचा विषय पॉलिटी सुरू झालेला आहे, तर पॉलिटीमध्ये प्रश्न कुठून आले होते आणि त्याबद्दल आपण सविस्तर डिस्कशन करणार आहोत। तर मित्रांनो काय म्हणले, खालील विधाने विचारात घ्या, राज्यपाल हा विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही, हे चूक आहे मित्रांनो, एकात्मिक भाग असतो। तर पहा आता ये चूक म्हणल्यास ये पर्याय जे येणार नाही ते सगळे इलिमिनेशन होतील, यात एक आहे त्यामुळे हे येणार नाही, या पण मध्ये पण एक ए आहे त्यामुळे हे येणार नाही, हे पण येणार नाही, त्यामुळे ॲटोमॅटिकच BCD बरोबर आहे, बाकीचे सगळे बरोबर आहे। राज्य निर्वाचन आयोगाबाबत मित्रांनो, तर राज्य निर्वाचन आयोगाबाबत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तर याचं ग्रामीण शहरी स्थानिक संस्था सदस्याद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह
ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात हे चूक आहे मित्रांनो. फक्त लोकसभा आणि राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकाच राज्य निर्वाचन आयोग घेतं, केंद्रीय राज्य निर्वाचन आयोग. त्यामुळं ए चुकीचं आहे आणि ब बरोबर आहे. त्यामुळं विधान ब बरोबर आहे. राज्य निर्वाचन आयोग त्यांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. तर त्यांना पदावरून दूर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसाठी जी म्हणजे पदावरून जसं दूर करतात तसंच यांना पण दूर केलं जातं तसंच. त्यामुळे तो राज्यपालाचा अधिकार नाही आहे. तर मित्रांनो 18व्याचं उत्तर 1 आहे. हा खरं तर राज्यसेवा मेन्सचा प्रश्न आहे पण अशा प्रकारचं विचारत आहे राज्यसेवा मेन्सला त्यामुळे कंबाईन सीला असं आलेलं आहे. याचं उत्तर 1 आलेलं आहे. असे आले नाही तरी चालतात प्रश्न मित्रांनो. तर 19 पाहूया कोणता योग्य आहे ते. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2-3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2-3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो इथं 2-3 म्हणजे विशेष बहुमत नाही आहे, इथं साधं बहुमत आहे. उपस्थित राहणाऱ्या निम्म्या सदस्यांनी मान्यता देणं गरजेचं आहे. त्यामुळे याचं फक्त ए बरोबर आहे. तर मित्रांनो जे म्हणजे संविधान निर्मितीवरच खूप प्रश्न आहेत इथं संविधान निर्मितीच्या प्रक्रियावर. तर पाहूया 20 सच्चिदानंद सिन्हा घटनेचे तात्पुरते अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष होते. BN राव सल्लागार होते आणि नेहरू उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यांनी, त्यामुळे याचं 4 उत्तर येईल. तर पंचायत राजचा हा प्रश्न आहे मित्रांनो 21वा. याचं उत्तर 3 आहे. कचं ग्रामसभा, बचं बीचं म्हणजे जागांचे आरक्षण, खचं 2 आहे मित्रांनो. खचं 2 आणि डचं 1, त्यामुळे याचं 3 उत्तर आहे. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदांचा राजीनामा कोणाकडे सोपवतो? तर संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे सोपवतो आणि त्याची नियुक्ती पण राज्यपाल करतात आणि त्याचे आपल्या पगार आणि भत्ते पण राज्यपाल ठरवतात, तो राज्य विधिमंडळ ठरवत नाही. त्यामुळे हे पॉईंट लक्षात घ्या. अपवादावर आयोग प्रश्न विचारतो त्यामुळे ते पॉईंट लक्षात घ्या. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली आहे? केलेली नाही आहे. नाही मित्रांनो सॉरी नाही आहे. तर हे 3 आहेत कलम 32 मध्ये. हे निषेधाज्ञा नाही आहे. 23-1 आहे. तर पाहूया 24वा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नाही आहे? तर मित्रांनो ग्रामपंचायतीचं कलम 40 आहे त्यामुळे हे येणार नाही. ब कुठं आहे पाहूया. हा पर्याय कटलेला आहे. ब त्यामुळे येणार नाही म्हणल्यावर हाच पर्याय बरोबर येईल मित्रांनो बचा. बाकीचे पर्याय बरोबर आहेत. एकच दिलेलं आहे. तर पाहूया प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. तर मित्रांनो हे जे प्रश्न आपण पाहत आहोत हे सगळे कोळंबे सर किंवा लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये आउट ऑफ आलेले आहेत. त्यामुळे ते पुस्तक तुम्ही वाचा गरजेचं आहे. तर आत्ता मित्रांनो इतिहास हा टॉपिक चालू झालेला आहे. भारताचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर कोणकोणते प्रश्न आलेले आहेत आणि कुठून आलेले आहेत पाहूया. लॉर्ड डलहौसीबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर मी सर्व वाचत नाही मित्रांनो,
हे सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत, तुम्ही एकदा पाहून घ्या, याचं उत्तर 4 आहे. तर हा मित्रांनो कोळंबे सरांच्या पुस्तकातून आलेला आहे. तर 27-2 आहे मित्रांनो, कलकत्त्याला ही स्थापना झालेली होती, याचं पण कोळंबेमध्ये सापडेल तुम्हाला. तर मित्रांनो 28 पाहूया. 1852 महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन होती मित्रांनो. 29 तो पण यातच आहे, गाठाळ किंवा कटारीमध्ये सापडेल मित्रांनो तो प्रश्न. मुंबई येथे 1867 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आत्माराव पांडुरंग याचं उत्तर आहे. तर 30 मित्रांनो, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना, महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? गोपाळ हरी देशमुख आहे, हे गाठाळमध्ये सापडेल मित्रांनो तुम्हाला. जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? तर याचं 1 उत्तर आहे मित्रांनो, हे पण गाठाळमध्ये सापडून जाईल, कटारे किंवा गाठाळ. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी, याचं उत्तर HV DeRozio आहे. हा अननोन प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्याच पुस्तकात दिलेलं नाही, तुम्हाला माहीत असलं तर कमेंट सांगा करून. तर 1857 परिणाम खालीलपैकी होते, याचं ACD आहे मित्रांनो. तर नोकऱ्या दिलेल्या होत्या मित्रांनो, त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो. तर 34 पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4 अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? तर याचं उत्तर अलाहाबाद आहे मित्रांनो. कोळंबेमध्ये तक्ता दिलेला आहे, 1885 ते 1947 जे अधिवेशन झालेले कोणकोणत्या ठिकाणी त्याचा तक्ता दिलेला आहे, तो तेवढा पाठ करून घ्या कोळंबे सराच्या पुस्तकात. मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणी सहकार्य केले? तर 35 सर्व बरोबर आहे, हे गाठाळ किंवा कटारीमधून आलेलं आहे. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? मद्रास आणि मुंबई, याचं उत्तर 1 आहे. तर हा प्रश्न मित्रांनो कोळंबे सरांच्या पुस्तकात सापडून जाईल. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? तर मित्रांनो याचं उत्तर ABC आहे, हे नाही आहे. तर याचं उत्तर गाठाळ किंवा कटारेमध्ये आहे. 1935 कायदा आहे मित्रांनो, कोणत्याही पुस्तकात सापडेल, कोळंबेमध्ये मध्ये पण सापडू शकतो आणि तुमचं क्वालिटीमध्ये पण सापडू शकतो. लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. तर याचं उत्तर 4 आहे, वरील 4 पर्याय बरोबर आहेत. तर 39 प्रश्न पाहूया. तर मित्रांनो हा प्रश्न रद्द केलेला आहे मित्र आयोगाने. स्थापनेत कोणते नेते सहभागी होती असं दिलेलं आहे, पण रद्द का केले काय माहिती नाही मित्रांनो, त्यामुळे त्याचा काय सवालच येत नाही उत्तर काढण्याचा. तर 40 मित्रांनो 2 आहे. ताराबाई शिंदे तुम्हाला माहितीच असं स्त्री पुरुष तुलना ग्रंथ आहे, त्यामुळे 3 येते. हे सर्व तात्याच्या ठोकळा कटारीमध्ये दिलेलं आहे, ते याबद्दल माहिती. 41 मित्रांनो दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या दिलेल्या आहे. तर याचं उत्तर 1 येऊ शकते मित्रांनो, पण आयोगानं 2 दिलेलं आहे. तर हा मित्रांनो आता जॉग्रफी सुरू झालेला आहे, तर पाहूया लघु उद्योग आणि त्यांचे ठिकाणे. तुम्हाला माहितीच आहे चादर सोलापूरमध्ये फेमस आहे, येमधून तिसरी जोडी जुळल्याने त्याचं उत्तर ऑब्व्हियसली 1 येईल. बीच औरंगाबाद, हिमरुलशाल, लाकडी खेळणी सावंतवाडी आणि रेशीम साड्या नागपूर. तर पाहूया मित्रांनो 43 पाहूया. 43-4 येईल. आणि हा मित्रांनो सौदी सरांच्या पुस्तकात आणि सापडेल महाराष्ट्राचं. 44-9 आहे मित्रांनो, याचं उत्तर 3 आहे, रायगड. 45
ती नाही मित्रांनो, गाळा चेक होता, याचं उत्तर स्टेट बोर्डमध्ये सापडेल. 46 व 4 आहे मित्रांनो चौकोन आकृती, तर हे लॉजिकवर पण प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला ए बी सौदी सरांच्या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये सापडून जाईल. तर 47 वा पाहूया. तर सातमाळा ए सत्य असून बी असत्य आहे याचं सातमाळाचं. याचं उत्तर ए बी सौदी सर महाराष्ट्र भूगोलमध्ये सापडून जाईल मित्रांनो. 48 सातपुडा आणि गाविलगड आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस, सातपुडा आणि पूर्वेस गाविलगड कडे आहे. ए बी सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोल. याचं हुगडीची गंगा वितरिका आहे मित्रांनो, 10वीचं स्टेट बोर्डमध्ये सापडून जाईल मित्रांनो हा प्रश्न. 50:2 आहे, आपण सौदी सरांच्या पुस्तकात सापडून जाईल. उद्योगधंद्याचं टॉपिक केलेलं असेल तुम्ही तर सौदी सरांच्या पुस्तकामधून, तर याचं सौदी सर तात्याचा ठोकळा त्यामध्ये सापडून जाईल. याचं उत्तर झारखंड आहे. ऑपरेशन फ्लड दुधासंबंधित आहे मित्रांनो, याचं पण इकॉनॉमिक्समध्ये हा प्रश्न आहे. उद्योग टॉपिकमध्ये तो जॉग्रफीमध्ये पण उद्योग टॉपिक येतो, त्यामुळे त्याचं उत्तर तिथे सापडेल. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कावेरीवर आहे, सौदी सरांच्या भारताच्या भूगोलवर सापडून जाईल. मित्रांनो हा इकॉनॉमिक्सचा, इकॉनॉमिक्स नाही आहे, जॉग्रफीच अजून आहे. तर पाहूया 54:3 येते मित्रांनो. वकील चतुर्थमध्ये येते, वाहतूक तृतीयमध्ये येते, सेवा क्षेत्र पिठाची गिरणी द्वितीयमध्ये येते आणि शिकार प्राथमिकमध्ये येते. भारताचा सुंदरबन हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, 10वीचं जुनं स्टेट बोर्डमध्ये हे दिलेलं आहे. तर 56 पाहूया. इकॉनॉमिक सुरू झालेलं आहे मित्रांनो. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात, निश्चित किंवा लवचिक असू शकतात, हे कोळंबे सर आणि देसले सरांच्या पुस्तकात दिलेलं आहे याचं उत्तर. तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम खालील कोणते लाभार्थी आहेत, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम मित्रांनो, तर 57:3 आहे, मोठे शेतकरी नाही आहेत, याचं उत्तर कोळंबे आणि देसले सर. तर 58 कॅन्सल केलेला आहे मित्रांनो आयोगाने, रद्द झालेला आहे, त्यामुळे विषयच नाही तो सोडवण्याचा. 59 पाहूया. 59 एक दिलेला आहे मित्रांनो याचं उत्तर. इथे 10 कोटी नाही आहे, 5 किंमत दुसरी आहे, त्यामुळे तो पर्याय येऊ शकत नाही. तर पाहूया 60 पण एक दिलेलं आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला, ही चूक आहे मित्रांनो. 61 पाहूया. 61:4 आहे मित्रांनो, इथं सत्य द्यायचं होतं मित्रांनो, कसं दिलं आहे की, पण याचं उत्तर 4 आहे. बँकिंग टॉपिकमध्ये देसले आणि कोळंबीमध्ये सापडून जाईल याचं उत्तर. तर 62 पाहूया. 62:2 आहे मित्रांनो, बी आणि डी. मी व्यवस्थित टॉपिक केल्यास लोकसंख्या देसलेचा पार्ट 2 त्यामध्ये हे सापडून जाईल. तर भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याचे काम कोण करतो, तर त्याचं उत्तर वित्त आयोग आहे. हा 280 कलम आहे राज्यघटनेचं, त्या कलमान्वये राष्ट्रपती स्थापना करतात वित्त आयोगाची दर 5 वर्षांनी. तर कोळंबी आणि देसले सर याचं उत्तर सापडून जाईल. तर 64 पाहूया. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे, कर व करेतर महसूल, बाकीचे मौद्रिक धोरणाचे आहेत मित्रांनो. उदाहरण 65 असत्य कोणते आहे म्हणलं, यापैकी कोणतेही असत्य नाही आहे, हा देशले आणि कोळंबीमध्ये सापडून जाईल.
तर 66 पाहूया, साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? मानवी साधन संपत्ती। तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर किंमत पातळीत वाढ होऊ शकते। हा देसले आणि कोळंबीमध्ये सापडून जात। सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत। लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? दर चौरस किलोमीटरमध्ये। भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे? सोने आहे मित्रांनो। सोने म्हणजे गोल्ड, सोने म्हणजे झोप नाही। 71 पाहूया, 71-4 आहे मित्रांनो। आता सायन्स सुरू झालेला आहे आणि सायन्सचे फक्त 3 ते 4 प्रश्नच स्टेट बोर्डमधून आलेले आहेत कंबाईन सीला, बाकीचे खूप अननोन आहेत। त्यामुळे कुठून आले काय आहे, जे स्टेट बोर्डमधून आले तेच व्यवस्थित करा, जे फक्त स्टेट बोर्डच वाचा, बाकीचे अननोन ह्याच्यासाठी कोणते हापटपसारा वाचत बसू नका, त्यामुळे कमीच पुस्तक वाचण्यावर भर द्या। तर आता फक्त पाहूया स्टेट सायन्सचे प्रश्न। तर 72-2 आहे मित्रांनो उत्तर, 72-2 आहे। गुरुत्वाकर्षण, विद्युतधारा, कुलम हे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, सचिन बसके सरांच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे। तर 73-1 आहे, प्लूटो ग्रह नाही आहे, त्याची मान्यता काढून घेण्यात आलेली आहे। तर 74-3 आहे, 75-4 आहे, तर 76 पाहूया, कार्बन ट्रेटा क्लोराईड डायपोल मोमेंट, याचं उत्तर 2 दिलेलं आहे आयोगाने, हा स्टेट बोर्डमधून नाही आलेला। हा आलेला आहे मित्रांनो बसके सरांच्या पुस्तकात आणि स्टेट बोर्डमध्ये पण नाही याचं उल्लेख। 77-1 आहे, तर 78-4 आहे, हा पण आलेला आहे स्टेट बोर्डमध्ये सौदी सरांच्या पुस्तकामधून। 79-2 आहे मित्रांनो, फक्त 1 बरोबर आहे। ब्रायोफायटा याचं उत्तर बिगर वाहिनीयुक्त आहे, 3 आहे याचं उत्तर। 81 ए आणि बी आहे फक्त मित्रांनो। तर याचं 82-3 आहे, बेंथम आणि हुकर वनस्पती वर्गीकरणाचे नैसर्गिक पत्र त्यांनी मांडली। हा पण आहे, हा ओळखीचा प्रश्न आहे आणि तो सचिन भस्के सरांच्या पुस्तकात सापडून जाईल आणि स्टेट बोर्डमध्ये। तर 83-9 आहे मित्रांनो, याचं उत्तर 4 येते। 84 पण अननोन आहे मित्रांनो, याचं पण उत्तर, याचं उत्तर 3 येते आणि 85-1 येते उत्तर। तर मित्रांनो आता मॅथ आणि रिजनिंग सुरू होणार आहे, तर याचं फक्त मी उत्तर सांगणार आहे, विश्लेषण कधीतरी पाहूयात, नाहीतर नका मित्रांनो विश्लेषणावर व्हिडिओज बनवतो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा, फक्त 85 प्रश्न घेऊयात। यापुढचा व्हिडिओ 2018 कंबाईन सीवर होईल। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।